नमस्कार, आज शिकूया एक गोड पदार्थ, तो म्हणजे स्पॉन्ज केक. आणि आजकाल त्याला खूप वेगवेगळी नावं येत आहेत, हॉट मिल्क केक. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 कप साखर, 65 ग्रॅम बटर, 1/2 कप दूध, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1 कप मैदा आणि 2 अंडी आणि व्हॅनिला एसेन्स 1 टीस्पून. तर प्रथम मी दूध उकळून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये बटर घालणार आहे. हे दूध व्यवस्थित उकळून घ्यायचं. आता मी ही 2 अंडी एका भांड्यात काढून घेते आणि ह्याला छानपैकी हलकं होईपर्यंत फेटणार आहे. आणि हळूहळू त्याच्यामध्ये आता मी साखर घालणार आहे. हा केक मी अगदी पूर्वी, म्हणजे मी शाळेत असताना शिकले होते, पण आजकाल लॉकडाऊनमुळे सगळी लोक इतके क्रिएटिव्ह झाले आहेत, त्यामुळे हा सध्या खूप फेमस आहे हॉट मिल्क केक या नावानं. पण आम्ही शिकलो होतो तो म्हणजे स्पॉन्ज केक या नावानं. तर आता मी छान हे फेटून घेते, साधारण 3-4 मिनटं. त्याचा छान असा फ्लफी झालं पाहिजे आणि असा रंग फिकट येईपर्यंत चांगलं फेटून घ्यायचं. त्यानंतर आता मी स्पॅच्युलाचा वापर करून अलगद हाताने मैदा घालून तो मिक्स करून घेणार आहे, अगदी अलगद हाताने. आणि बेकिंग पावडर पण घालते. आणि आता हे सगळं व्यवस्थित अलगद मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये उकळलेलं जे दूध आहे ते घालून पुन्हा अलगद हाताने हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही ब्लेंडरचा वापर करू नका, हातानंच मिक्स करायचं आहे. व्हॅनिला इसेन्ससुद्धा घालणार आहे मी. आणि आता मी हे उकळतं दूध घालते. अगदी 10 मिनिटात होतो मिक्स करून. आणि नंतर आपल्याला हा बेक करायचा आहे, तो म्हणजे साधारण 180 डिग्रीवर 40 ते 45 मिनटं. मी हा पॅनला सगळीकडनं तेल लावून घेतलं आहे आणि पार्शमेंट पेपर घातला आहे. आणि आता मी हे मिश्रण केकचं ह्याच्यामध्ये ओतून ह्याला थोडं टॅप करून बेकिंगसाठी ठेवणार आहे. 45 मिनटानंतर उत्कृष्ट केक तयार आहे. अगदी सुंदर ब्राऊन झाला आहे, कुरकुरीत वर्ण आणि खालच्या बाजूनं. आणि आता हा मस्त ह्याचा आस्वाद घ्या. एकदम स्पॉन्ज, अगदी 5 मिनटात संपेल इतका सुंदर केक होतो. नक्की करून बघा, तुमचे कमेंट्स कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.